कैमरामैन पुढच्या मैदानात जा। सुरेख अशी फलंदाजी केली मित्र, 2 मिनिटांसाठी नंतर माझ्याकडे यायचं आहे। अजिंक्य 11 संघाचे स्टार फलंदाज अक्षय मित्र इकडे। नाही नाही ये 2 मिनिट, नाही नाही 2 मिनिट, अरे नाही ना आता, नाही ना आता आता जे काय आहे ते आता नंतर नाही। ए बाबा मित्र 1 मिनिट, तुला आज फलंदाजी करत असताना काय वाटलं की तू आज एवढा मोठा डोंगर उभा केला होता तुझ्या संघासमोर, तर तुला असं वाटलं होतं की मी एक माझा तारा अक्षय 11 संघाचा तारा असा तू दिसतोयस आज इथे, तुला काय वाटतं असं 2 शब्द व्यक्त कर। सर्वप्रथम आमचे ओनर अजिंक्य 11 संदीप दादा यांचे मी सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि त्यांनी संधी दिलेल्या बद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि ओढे बोलून मी माझे शब्द संपवतो। धन्यवाद मित्र। अक्षय डोंगरे याला 101 रुपयाचं पारितोषिक आलेले कुशल खापरे यांच्याकडून, स्वत वैयक्तिक 28 धावे मारले त्याच्याबद्दल आणि 4 षटकार मारले त्याने, बस फिनिशर 6 साठी 101 धावांचा 101 रुपयाचं बक्षीस। अक्षय पारितोषिक घेऊन जा, अरे निकिता डोंगरे यांनी तुमच्यासाठी पारितोषिक दिलेले षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आले। गोलंदाज कोण आहे? रोशन सामोरे जात आहेत त्यांना, हा कुट्टप्पाचा चेंडू, वाईट चेंडू पण सतत देत आहेत। अवंतर धावसंघाने खाता खोलले। अक्षय डोंगरे 200 रुपयाचं पारितोषिक आहे निकिता डोंगरे यांच्याकडून। आपल्या कोट्याचा पहिला षटक संघाकडून पहिले षटक टाकतात, पहिल्या षटकातला पहिला चेंडू टोळवण्याच्या प्रयत्नात काही जमलेलं नाही, सरळ चेंडू निधाव जातोय, यष्टी रक्षकाकडे पुन्हा जातोय तो गोलंदाजाकडे, पुन्हा गोलंदाज रोशन तयार। आपल्या कोट्याचा पहिला षटक संघाकडून पहिले षटक टाकतात, पहिल्या षटकातला दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार। स्ट्राईकला आहेत ते मितेश, नॉन स्ट्राईकला आहेत ते नैनेश, रोशन असे सुरेख गोलंदाजी करतायत बीपीएल। संघाची धावसंख्या 1, आपल्या कोट्याचा पहिला षटक संघाकडून पहिले षटक टाकतायत, पहिल्या षटकातला तिसरा चेंडू टाकण्यासाठी तयार। सामोरे जात आहेत त्यांना मितेश, हुक करण्याच्या प्रयत्नात पुन्हा गोलंदाज यशस्वी होत आहेत। रोशन निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये सरळ चेंडू जातो यक्षरक्षकाकडे, पुन्हा जातोय तो गोलंदाजाकडे, पुन्हा गोलंदाज तयार। आपल्या कोट्याचा पहिला षटक संघाकडून पहिले षटक टाकतायत, पहिल्या षटकातला चौथा चेंडू टाकण्यासाठी तयार। पुन्हा कुट्टप्पाचा चेंडू, वाईट चेंडू, उजव्या अष्टीच्या बाहेरून चेंडू टाकतायत, पंच दाद देत आहेत वाईट। पुन्हा अवंतर धावसंख्येमध्ये बदल, संघाच्या धावसंख्येमध्ये बदल, संघाची धावसंख्या होत आहे ती 2 धावा। आपल्या कोट्याचा पहिला षटक संघाकडून पहिले षटक टाकतायत, पहिल्या षटकातला चौथा चेंडू टाकण्यासाठी तयार। सामोरे जात आहेत त्यांना मितेश,
पुन्हा टोळण्याच्या प्रयत्नात परंतु काही जमलेला नाही। सरळ चेंडू जातोय निर्धाव यष्टी रक्षकाकडे पुन्हा जातोय तो गोलंदाजाकडे पुन्हा गोलंदाज तयार। आपल्या कोट्याचा पहिला षटक संघाकडून पहिले षटक टाकतात पहिल्या षटकातला जवळजवळ शेवटचा चेंडू टाकण्यासाठी तयार। एस एस सी किंग पुन्हा आणि बोल होत आहेत बाद होत आहेत यष्टी हुकलेली आहे। मितेशांची सुरेख अशी गोलंदाजी केली रोशन याने मानव तेवढं घोष रोशनांचं कौतुक आणि त्यांची जागा सांभाळण्यासाठी येत आहेत। स्वप्नील पहिला झटका एस एस सी किंग संघाला मेतेजच्या स्वरूपात झिरो। हा वाईड धाव संख्येमध्ये बदल धाव संख्या येते गचार क्षेत्र रक्षण दोन धावा ना बॅटच्या स्वरूपात दोन धावा धाव संख्येमध्ये बदल धाव संख्या झालेली पाच एक गडी बाद पाच धावा एक षटक पूर्ण संघाची धाव संख्या पाच। सुरेख अशी गोलंदाजी केली रोशन यानं गोलंदाज बाईकची चावी पडलेली आहे कोणाला भेटली तर त्याने पवेलियनमध्ये जमा करायचे आहे। ॲक्टिवाची चावी पडलेली आहे कोणाला भेटली तर त्याने इकडे जमा करावी। साहिल आपला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार साहिल आपला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार। मारा करतील नयनेश पवार यांना सुंदर अशी फटकेबाजी आणि सुंदर असा गोलंदाज शून्य धावा। साहिल आपला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार मारा करतील नयनेशाला आणि सुंदर असा कटवला चेंडू पाहूया जेल उडालाय जेल बाद होतोय का पाहूया आणि जेल सोडलेला आहे पिवा याने आणि धावबाद 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 स्वप्नील डोंगरे धावबाद झालेले आहेत। एस एस सी किंग संघाची धाव संख्या झालेली आहे ती सहा धावा सहा धावा। विकेट प्लस एक रन आउट लिहि एक प्लस रन आउट तिकडे ना कुठे लिहिलं झिरो तू आता लिहायचं आहे ना हा मग वन प्लस रन आउट लिहि। साहिल आपला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार मारा करतील नयनेशाला संघाची धाव संख्या झालेली ती सहा धावा। खूप सुरेख असा मारला फटका पाहूया जेलबाद होतोय का तो आणि जेल सोडलेला आहे
पुन्हा एकदा झेल झेल सोडलेला आहे हार्दिक याने. खूप गचाड असे क्षेत्ररक्षण. एकच धाव, धाव संख्या झालेली आहे ती 7 धावा. आता तो आलाय तो अजित आहे. नैनेश आणि अजित आहे. ओके अजित स्ट्राईक ला. 7 ना, 7 धावा झालेले आहेत. साहिल साहिलचा पुढचा चेंडू. हो निर्धावाचा चेंडू. निर्धावाचा चेंडू. धाव संख्या झालेली आहे ती 7 धावा. पुन्हा एकदा कटवलेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धाव संख्येचा प्रयत्न. 2 धावा ही पूर्ण. 2 धावा पूर्ण. 9 धाव संख्या झालेली ती 9. नैनेशाच्या बॅट मधून निघा. अजित याच्या बॅट मधून 2 धावा निघाल्यात. साहिल आपला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. साहिल खूप सुंदर अशी गोलंदाजी करतोय. हो सुंदर असा कटावला चेंडू. पाहूया काय होते. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धाव संख्येचा प्रयत्न. दुसऱ्या एकच धावात समाधान मानावं लागत आहे. दहा धावा झालेले आहेत एस एस सी किंग संघाच्या. 2 गडी बाद. 10 धावात 2 गडी बाद. 10 धावा 2 षटक पूर्ण. 10 धावा 2 षटक पूर्ण. 10 धावा. खूप खराब असं फलंदाजी करतय एस एस सी किंग संघ. हार्दिक पांड्या. वाईट चेंडू. हा अजित स्ट्राईकला आहेत. त्या अजित नॉन स्ट्राईकला आहेत ते नैनेश. आणि हा वाईटच्या स्वरूपात एक धाव अतिरिक्त. एक धाव. धाव संख्या झालेली आहे ती 11 धावा. धाव संख्या झालेली होती किती झाले 13 धावा. हो सुंदर असा माझा फटकन षटकार. डब्बे में डब्बा, डब्बे में डब्बा, डब्बे में केक. घुटना टेक और षटकार देख. किती झाले 19 धावा. उत्कृष्ट असा पाहूया झेल होतोय का. झेल खूप दूर आहे. एक धावा पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा ही पूर्ण झाले. धाव संख्येत बदल. धाव संख्या होते ती 21. दोन धावा मिटणार आहेत.
दोन धावा. सुंदर असा फटका मारला षटकार. एकोणतीस धावा, एकोणतीस धावा, एकोणतीस. षटकार, डब्बे में डब्बा, डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और षटकार देख. पवार भाई का तीसरा षटकार. धाव संख्या 35, 36 धावांचे आव्हान. जेवण आलेलं आहे, सर्वांनी जेवणाचा लाभ घ्यायचा आहे.
एक धाव झालेले संघाची धाव संख्या एक. स्वप्निल आपलं पहिलं षटक घेऊन आलेत एस एस सी किंग संघाकडून. धाव संख्या झालेली ते एक धावा हार्दिकच्या बॅट मधून निघाले. धाव संख्या झाली दोन. एक धाव समाधान मानावं लागत आहे. धाव संख्या तीन. व्हाईटच्या स्वरूपात एक धाव. तीन धावा, तीन धावा, धाव संख्या सात. दांडी गुल व्हाईट मध्ये एक एक धाव मिळत आहे व्हाईटच्या स्वरूपात. नऊ नऊ सॉरी आठ धावा झाल्या. आठ धावा झाल्यात आठ धावा. तंदुरुस्त आहे. दुसरे षटक घेऊन आले ते नैनेश आपल्या संघाकडून एस एस सी किंग संघाकडून दुसरे षटक घेऊन आले ते नैनेश. धाव संख्या झालेली ते आठ जिनी स्ट्रायकर संघाची. नैनेश आपला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. मारा करतील रोशन याला आणि सुंदर असा कटवला चेंडू पाहूया. ओ सुंदर अशी फिल्डिंग केल्या.
स्वप्नील याने एकच धावत समाधान मानावं लागत आहे. जवळजवळ चार रन जाणार होते परंतु त्यांच्या सुंदर अशा फिल्डिंग मुळे फक्त एकच धाव. धाव संख्या झाली 3-9 धावा. नैनेश आपला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. मारा करतील भावेशाला. निर्धावाचा चेंडू. काय बघ नैनेश आपला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. सुंदर असा कटावला चेंडू. एक धाव पूर्ण. सुंदर असे फिल्डिंग केले मितेशाने. दहा धावा संघाच्या धावसंख्या झाल्या त्या 10. रोशन नैनेश आपला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. तिसरी धावही पूर्ण. 3 धावा पूर्ण. धावसंख्या झाली होती 13 धावा. एक गडी बाद 13 धावा. कोण जेवायचं बाकी असतील त्या पोराने जेवून घ्यायचं आहे. नाही नाही आपला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न पण एकच धाव. एकच धावेत समाधान मानावं लागत आहे. खूप सुंदर अशी गोलंदाजी करतायत नैनेश. धाव संख्या झाली होती 14 धावा. 21 धावांची गरज. चार धावा. चार. धाव संख्या 18. पुढचा गोलंदाज आहे बिलातून मागवलेला आहे. बिलातून नागोबा. अठरा धावांची गरज. 6 चेंडू 18 धावांची गरज. 3 षटकारांची गरज. रोशन डोंगरे 5 बॉल मध्ये 3 षटकार. हॅलो सुंदर षटकार. पंचवीस धावा झालेत. 11 धावांची गरज. 4 चेंडू आणि 11 धावांची गरज. सामना जिंकायचा असेल तर 4 चेंडू आणि 11 धावांची गरज.
सुंदर असा मारलेला हा पाहूया जेलबाद होतोय का आणि जेल सोडलेला आहे आणि जेल सोडलेला आहे तीन चे पंच धावा पंच धावा पंच धावा किती झाल्यात काहीच नाही ओके पंचवीस धावा अकरा धावांची गरज तीन चेंडू अकरा धावा तीन चेंडू अकरा धावा तीन चेंडू आणि अकरा धावांची गरज सुंदर अशी फटकेबाजी बाईच्या स्वरूपात चार धावा धाव संख्या झालेली आहे ती एकोणतीस सात धावांची गरज दोन चेंडू आणि सात धावा एक षटकार एक रन पाणी आवय याच्या पुढे होणारा सामना एस बी फायटर्स वर्सेस उंबर गल्ली ओंकार आपला क्षेत्ररक्षण सजवताना नाग बाडूला हे लागला कॅमेरामॅन जल्दी फोकस करो ओंकार आपला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार मारा करतील रोशन याला दोन चेंडू आणि सात धावांची गरज एक चेंडू आणि तीन धावांची गरज लागला त्या हाताने काय होणार एक चेंडू आणि तीन धावा ओंकार आपला नागोबा घेऊन तयार फना मार डायरेक्ट पटापट पटापट सामने लवकर संपवायचे आपल्याला बाउंड्री आणि जिनी स्ट्रायकर्स विजेता संघ याच्या पुढे होणारा सामना एस बी फायटर्स वर्सेस उंबर गल्ली इलेव्हन लवकरात लवकर कर्णधारांनी इकडे पवेलियन मध्ये यायचंय